कोळगाव येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या धडाडीच्या नेत्या सौ वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी कोळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये निशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं होतं. प्रथमतः दीप प्रज्वलनानं शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी सौ वैशाली सूर्यवंशी यांनी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करून वयोवृद्ध व्यक्तींना नवी दृष्टी प्रदान करण्याचा एक संकल्प हाती घेतला. हा संकल्प ते पुढे अविरत चालू ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासणार आहे. दिनांक 5 मार्च रोजी कोळगाव तसेच परिसरातील ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे अशा गरजू लोकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करून सुमारे 320 रुग्णांची तपासणी जळगाव येथील नेत्र चिकित्सक डॉक्टर जॅकी शेख, डॉक्टर विष्णू पाटील आणि त्यांचे सहकारी डॉक्टर विनोद पाटील यांच्याकडून करून घेतली. त्यातील जवळपास 66 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध कांताई नेत्र चिकित्सालय या ठिकाणी पाठवण्यात आलं. रुग्णांची तपासणी जळगाव येथे येण्या जाण्याचा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च सौ वैशाली सूर्यवंशी करत आहे. या प्रसंगी शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख श्री अरुण पाटील, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख श्री रमेशजी बाफणा, युवा सेना उपजिल्हा प्रमुख श्री संदीप जैन, कोळगाव गावाचे माजी सरपंच श्याम पाटील, सरपंच सौ कविता अंकुश सोनवणे आणि उपसरपंच रूपचंद अशोक महाजन, पोलीस पाटील भिला महाजन, श्री विठ्ठलतात्या पाटील, ग्रामपंचायत सदस्य सौ ज्योती संदीप महाजन, शुभम आत्माराम ठाकरे, सौ सुनंदा नाना माळी, वंदना शिवलाल सोनवणे, सौ शीतल महाजन, श्री आबा उत्तम माळी, माजी सरपंच सुभाष मोतीराम पाटील तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री संतोष पाटील, श्री सुनील पाटील, श्री अरविंद पाटील, श्री गणेश मोरे यांनी अथक परिश्रम